विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तिसरा नियम अभ्यासणार आहोत. त्या नियमामध्ये रासायनिक अभिक्रिया करत असताना त्या अभिक्रियाकारके आणि उत्पादितांच्या ज्या भौतिक अवस्था आहेत या नमूद करणं फार महत्त्वाचं असतं. तर आपल्याला माहीत आहे भौतिक अवस्था तीन असतात, एक स्थायुरूप अवस्था, दुसरी द्रवरूप अवस्था आणि एक वायुरूप अवस्था. तर स्थायुरूप अवस्थेसाठी एस अक्षर त्या ठिकाणी वापरलं जातं. जर ते द्रवरूप अवस्थेमध्ये असेल तर यल अक्षर वापरा, आणि त्याच प्रकारे जर वायुरूप अवस्थेमध्ये असतील तर त्या ठिकाणी जी अक्षरचा वापर होत असतो. मात्र उत्पादितांसाठी मात्र त्या ठिकाणी जर तो गॅसियस स्वरूपाचा असेल, म्हणजे वायू स्वरूपामध्ये जर असेल, तर तो बाणाच्या चिन्हाने, वरती जाणाऱ्याच्या बाणाच्या चिन्हाने तो दर्शवला जातो. जर त्या ठिकाणी उत्पादित जे आहेत हे स्थायुरूप अवस्थेमध्ये असतील तर त्या ठिकाणी खाली जाणाऱ्या बाणाच्या चिन्हाने ते दर्शवले जातात. आणि जर जलीय स्वरूपाचा असेल, जर द्रव स्वरूपामध्ये असेल, तर त्या ठिकाणी एक्यू अक्षरचा त्या ठिकाणी वापर होत असतो. चौथा नियम आहे, त्या ठिकाणी जर रासायनिक अभिक्रिया करत असताना बाहेरून उष्णता देण्याची गरज पडत असेल तर त्या ठिकाणी जो दिशादर्शक बाण आहे त्यावरती त्रिकोणाचं चिन्ह काढलं जातं. चित्रामध्ये दाखवलेलं आहे. उदाहरणामध्ये तुम्हाला दिशादर्शक बाण जो आहे त्यावरती त्रिकोणाचं चिन्ह काढलेलं आहे. ते उष्णता दाखवण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे. जो शेवटचा मुद्दा आहे पाचवा, त्यामध्ये जर विशिष्ट तापमानाची, विशिष्ट उत्प्रेरकाची, विशिष्ट दाबाची तुम्हाला त्या ठिकाणी नमूद करायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जो दिशादर्शक बाण आहे त्याच्यावरती आणि खाली त्याची नोंद तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. उदाहरण तुम्हाला पड्यावरती एक दाखवलेलं आहे, ज्यामध्ये वनस्पती तेलापासून कशाप्रकारे वनस्पती तूप तयार केलं जात आहे हायड्रोजनच्या साह्याने, आणि त्या ठिकाणी एक विशिष्ट तापमानाची नोंद त्या ठिकाणी केलेली आहे. उत्प्रेरकसुद्धा निकेल त्या ठिकाणी वापरलेला आहे. तर अशा प्रकारे रासायनिक अभिक्रियांचं लेखन करताना जर नियम चांगल्या प्रकारे बाळगले गेले असतील, वापरले गेले असतील, तर आपण त्याचं लेखन व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी स्पष्ट करू शकतो.